नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगाव येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर हमीद दाभोळकर यांचे व्याख्यान संपन्न. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिनांक 8 फेब्रुवारी 2019 रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगावच्या सभागृहात महाराष्ट्राचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर हमीद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी आपल्या भाषणात डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी उपस्थित असलेल्या मुला मुलींना व प्राचार्य यांना बहुमोलाचा संदेश दिला. ते बोलताना म्हणाले की मनाशी मैत्री करा. मनाशी मैत्री केल्यावर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सहजच कमी होतील. कोणत्याही प्रकारचे टेन्शन तुम्हाला येणार नाही. जर टेन्शन आलेच तर मनाशी मैत्री केल्यावर आपोआप तुमचे टेन्शन सहजच कमी होईल. तसेच येत्या काळात आत्महत्येचे प्रमाण युवक वर्गात जास्त प्रमाणात आहे. या मुद्द्यावर हमीद दाभोळकर यांनी अतिशय सुंदर प्रकारे व्याख्यान युवक वर्गाला दिले. तर तुम्ही काय म्हणाल, हा काय प्रश्न आहे का? किंवा माणसाच्या शरीराचं चित्र काढा असं मी जर तुम्हाला सांगितलं, काढता येईल की नाही? तुमच्या परीक्षेच्या पुस्तकांमध्ये बहुतांश माणसाच्या शरीराची चित्र दिलेली असतात. त्यामुळं जर मी असा तुम्हाला प्रश्न विचारला माणसाचं शरीर कुठे असतं, तर तुम्हाला हसू येईल. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला त्याचबरोबर की माणसाचं मन कुठे असतं किंवा माणसाच्या मनाचं चित्र काढा बघू, तर तुमच्यातल्या किती जणांना माणसाच्या मनाचं चित्र काढता येईल? माणसाचं मन कुठे असतं याच्याविषयी धडा होता का? अभ्यास होता का? कोणी शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं का? म्हणजे जी इतकी महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली, ज्याच्यावरती आपलं सगळं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्याविषयी आपल्या अभ्यासक्रमामध्ये काहीही बोललं जात नाही. आता तुम्हाला मी सांगितलं चित्र काढायचं, तर तुम्हाला एक क्यू देतो मी माणसाचं मन कुठे असतं ते. तुमच्या कॉलेजच्या भिंतींवरती, बाथरूमच्या भिंतींवरती चित्र काढलेलं असतं, त्याचं बघितलंय का तुम्ही? प्राचार्य देशमुख यांनीही तीन बहुमोलाच्या मुद्द्यावर संभाषण केले. पहिला मुद्दा म्हणजे नियमित व्यायाम करा. जर नियमित व्यायाम केले तर शारीरिक दृष्ट्या आपण सुदृढ राहू. दुसरा मुद्दा वाचन करा. वाचन केल्याने आपण मेंदूला फ्रेश ठेवू शकतो व अनेक प्रकारची माहिती तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये साठवून ठेवू शकता. मेंदू म्हणजे एक कॉम्प्युटर आहे असा संदेश त्यांनी दिला. आणि तिसरा मुद्दा म्हणजे व्यसन करू नका. व्यसनाविषयी बोलताना ते म्हणाले की चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. असे बहुमोलाचे तीन संदेश प्राचार्य देशमुख यांनी दिले. यावेळी डॉक्टर संजय लड्डा, प्राचार्य दिलीप फलके, माजी प्राचार्य शिवाजी देवडे, डॉक्टर हमीद दाभोळकर, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचे प्राचार्य जाधव, प्राचार्य देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, संजय नांगरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष माने, प्रसिद्धी प्रमुख सागर पाटील उपस्थित होते. तसेच धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय लड्डा यांनी डॉक्टर हमीद दाभोळकर यांचे मार्गदर्शक म्हणून स्वागत केले व मनोविकार डॉक्टर आपल्या देशात कमीत कमी 1 लाखाच्या वर आहेत, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आहे. तसेच भारतात 7 ते 10 हजार मनोरुग्ण तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तरीही डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी आपला बहुमोलाचा वेळ काढून न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगाव या ठिकाणी येऊन युवकांना चांगला संदेश दिला, त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. शेवगावहून लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सुनील रणमले.